च्या जवळ म्हणजे हे शहर तसं जर बघितलं तर सगळीकडे नुसतं काळ काळ दिसत. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत या चर्चेमध्ये. ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्राचं चित्र आपण डिस्कस करतोय. कोकण आणि मुंबईतल्या जागांबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. सचिन सावंतजी, आता अंबादास दानवे म्हणत होते की काही चान्सेस नाहीये, पण तुम्ही तर अजून आग्रही आहात की दक्षिणमध्ये आणि उत्तर मुंबईची जागा जर बदलली तर चित्र वेगळं दिसू शकेल मुंबईमध्ये. मला असं वाटतं की म्हणजे हे जे काही चित्र आता दिसतंय म्हणजे दाखवण्याचं आपल्याकडनं जो ओपिनियन पोलच्या माध्यमातून आलंय, मला असं वाटतं की ग्राउंड रियालिटी फरक आहे याच्यामध्ये निश्चितपणे अनेक जागांवरती. म्हणजे आज तुम्हाला जर पाहायचं झालं तर म्हणजे उत्तर मुंबईमधले स्थानिक प्रश्न इतके मोठे झालेले आहेत आता की ज्या पद्धतीनं त्या उमेदवारानेच स्वतःसाठी कठीण करून टाकलेली आहे ती सीट. म्हणजे त्यांचं जे वक्तव्य होतं की झोपडपट्टीवासियांना खार जमिनीवर पाठवावं, किंवा काल ज्या पद्धतीनं कोळी समाजाच्या सगळ्या गावठाणामध्ये गेले होते आणि नाकावरती रुमाल बांधून गेले होते, सगळे त्यांच्या विरोधामध्ये त्या पद्धतीने एक चित्र तयार होत आहे. तशाच पद्धतीचं चित्र आता उत्तर पश्चिम. मला थोडंसं आश्चर्य वाटते कारण एकंदर त्या मतदारसंघाचा जर तुम्ही आयाम बघितलात तर एकनाथ शिंदे गटाच्या बाबतीमध्ये सहानुभूती असलेला वर्ग फार कमी आहे तिथं. म्हणजे फार कमी शोधावा लागेल अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे जर शिवसेना आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढला मोठ्या प्रमाणामध्ये, तिथे मराठी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, उत्तर भारतीय आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्या ठिकाणी तुमचे काही मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे, जोगेश्वरीचा भाग असेल किंवा तुमच्या मालाडचा भाग असेल. त्यामुळे मला असं वाटतं की ही सीट तर सहज सोपी आहे कारण आता कॅन्डिडेट देता येत नाही त्यांना. म्हणजे महायुतीला आजची परिस्थिती अशी आहे की ते म्हणजे आमच्याकडचे काही गेलेले लोक प्रयत्न करतात असं दिसतंय त्यांना, त्याच्यामध्ये असेल किंवा उत्तर मध्यच. उत्तर मध्यच तुम्ही जर कॉम्बिनेशन बघितलं, तुम्ही सांगा होते उत्तर मध्य, ठाणे, पालघर, काय गडबड काय आहे? म्हणजे काय काय तुमचं आणि शिवसेनेचं काय पटत नाही? काय उमेदवार मिळत नाही? अडचण काय आहे? अजिबात नाही, फक्त एक संदर्भ क्लिअर करून पुढच्या मुद्द्यात येतो की मुळामध्ये या ठिकाणी सुद्धा उत्तर मुंबईचे उमेदवार आले होते या बीपीच्या स्टुडिओत, आणि त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की स्लम हा त्या ठिकाणी रिडेव्हलप केला पाहिजे, खाराच्या पट्ट्यात पडत विशेष. ते बघायशी बोलले होते, चुकीचा मेसेज जाता कामा नये, हा एक त्यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की शेवटी उमेदवार केव्हा जाहीर करायचं ही एक राजकीय रणनीती असते. त्यातला सगळ्यात पहिला टप्पा होता, एक मिनिट, पहिला टप्पा होता की पहिल्या टप्प्याचे उमेदवार जे 19 आता पहिला टप्पा मतदानात येतोय, त्यामुळे स्वाभाविकपणे सुरुवातीचे जे सुरुवातीचे मतदारसंघ आवश्यक होते त्याचे उमेदवार पटापट जाहीर झाले, त्यांचे प्रचार सुरू झाले, नेते त्या प्रचारात गेले. आता मुंबईचं आपण एक महिन्यानंतर 20 तारखेला 20 मेला अजून महिन्यापेक्षा जास्त कालावधी आहे, त्यामुळे ते काही झाले काही व्हायचे आहेत. त्यामुळे त्याचं मला वाटतं 2-3 दिवसामध्ये पुढच्या काळामध्ये पुन्हा नेते एकत्र बसतील आणि जागा वाटप हा काही मुद्दा त्या जे काँग्रेसमध्ये सुरू होतं प्रचंड लढाई, आजही सांगलीची लढाई त्यांचे उमेदवार जाहीर करून संपलेली नाही, आजही आमचे विचार आहे म्हणजे काँग्रेसवाले करतात. मुंबई म्हणून मुंबईसुद्धा आमचे सचिन सावंत जे आहेत ते लढाई करतात, बदललं पाहिजे त्यांचं म्हणणं आहे, पण ते बदलायला तयार नाहीत. त्यांनी शिवसेनेत परस्पर जागाही जाहीर करून टाकल्या, बिचारांना विचारलं पण नाही काँग्रेसवाल्यांना. अशी स्थिती महायुतीमध्ये नाही. महायुतीमध्ये प्रॉब्लेम काहीच नाही आहे, कुठे प्रॉब्लेम आहे करू ना, शेवटी असे राजकीय मिळत नाही की राजकीय परिस्थिती. एकच गोष्ट, चर्चेत आला तर सांगून टाका ना, ठाणे तुमच्याकडे का एकनाथ शिंदे? मला असं वाटतं की हा निर्णय नेतृत्व करत असतं आणि जे निर्णय झालेला असेल ते समोर येणार तुमच्या. आणि पालघर मी पुन्हा तोच आहे विषय की जो निर्णय केंद्र सरकार करेल, केंद्रातले नेते करतील, इथल्या नेत्यांशी चर्चा करून करतील, त्यावेळी समोर येईल 2 दिवसामध्ये निर्णय तुमच्या. एकच गोष्ट मी कविता सांगेन. पहिली गोष्ट अशी की ह्यांचे निर्णय सगळे जे आहेत ते महाशक्ती घेते आणि ही सगळी जण त्या ठिकाणी कठपुतली की ती काय म्हणतात त्याला, ह्याच्यामधला डायलॉग होता आनंदचा त्यातला. तर प्रश्न असा आहे की सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की एकनाथ शिंदे किंवा अजितदादा गटाला काही उमेदवार जर त्या ठिकाणी दिले किंवा त्या ठिकाणी सीट दिल्या तर निवडून येऊ शकत नाही याची खात्री नाही त्यांना, आणि म्हणून ते त्यांचेच उमेदवार देखील कापायचा प्रयत्न करतात. भावना गवळी ना कोणी कापलं, एकनाथ शिंदेनी कापलेलं नाही आहे, ते महाशक्तीनं कापलेलं आहे. त्यामुळे आज महाराष्ट्र मुंबईमध्ये देखील हेमंत पाटील भावना गवळी सोडून तेच केलं, तेच सांगतोय. आमचे उमेदवार कापलेले नाही, सीट शेअरिंग मध्ये आमचा प्रॉब्लेम झाला असेल, पण आम्ही सीट शेअरिंग झालं आमचं, आमचं झालंय का? नाही अरे कशात काय पत्ता नाही. अजून प्रश्न काय आहे की उमेदवार कोण देण्याचे एकनाथ शिंदे गटामधले हे देखील हेच ठरवत आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये झालेलं काय आहे, का अडकलेलं आहे, की त्यांना दिसतंय की एकनाथ शिंदे गटाचा जर उमेदवार दिला तर पडणार आहे, त्यापेक्षा आम्ही देतो, हे संघर्ष चाललाय. एक लक्षात घेतलं, एक मिनिट, मुळात असं आहे की जर खरंच मान सन्मानाचा विषय असेल तर बिचारे खरगे काय म्हणतात तेही क्लिप आहे का की मला सन्मान काहीच नाही म्हणून त्यांची क्लिप फिरती आहे, त्यामुळे मान सन्मानाचा विषय करू नये. एक भरकडत नाही विषय मान सन्मानाचा,
दुसरा असा आहे की मुळामध्ये शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाचं धोरण असतं. शिवसेना शिवसेनेचं उमेदवार जाहीर करेल, सचिन अहिर मगापासून हातवर करतायत, त्यांना त्यांची रिॲक्शन बहुतेक द्यायचे. सचिन अहिरजी, उद्धव ठाकरे नाही, पहिली गोष्ट इकडे की आमच्या महाविकास आघाडीमध्ये आम्ही दुसऱ्याचे उमेदवार जाहीर करत नाही, जे ठाण्यामध्ये किंवा कल्याणमध्ये चाललेले आहेत त्याच्यामध्ये म्हणत नाही. तुम्ही हे बघा की मुळामध्ये मुंबईचं ज्यावेळी विश्लेषण करत असताना भारतीय जनता पार्टीने सिटिंग दोन MP चेंज केलेले आहेत उमेदवारी, म्हणजे नेगेटिव्ह इन्कम्बन्सी नाही आहे का? एवढं जर कॉन्फिडन्स असतं तर केलं, त्यांनी का केलं? पार्टी विथ डिफरन्स म्हणणार आहेत प्रमोद महाजन जींच्या कन्या, जे सिटिंग MP आहेत, त्यांना अजून उमेदवारी जाहीर करत नाही. म्हणजे ह्याच्यातूनच दिसतोय की व पाहिजे तसं अलबेल नाही आहे, कारण ग्राउंड रिलेटिव्ह वेगळी आहे. 2004 साली मी देखील त्या गोष्टीला साक्षीदार होतो, कारण मी देखील त्यावेळी लोकसभेचा उमेदवार होतो. याच मुंबईनी 6 पैकी 5 लोकसभा सीट हे त्यावेळी काँग्रेसला दिलं होतं. म्हणजे ह्याचा अर्थच असा आहे की जर रिॲक्शन करायची जर वेळ आली तर मुंबई व्हायलेंटली किंवा व्हायब्रंटली हे रिॲक्ट करू शकतो, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आणि आता जो कॉम्बिनेशन सामाजिक जे आपण जर पाहिलं असेल किंवा सर्व वर्गाच्या लोकांना एकत्रित जर पाहिलं असेल, आपण आता जर बघतोय की मराठी मतदारांची जी टक्केवारी जी कमी होत असताना पण भारतीय जनता पार्टीनी अमराठी उमेदवार दिलेत, अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, पण एक मनामध्ये एक शंका कुशंका निर्माण होते आणि त्यातून अशी एक परिस्थिती निर्माण होते की सर्वच तुम्ही गुजरातला देतात, आता उमेदवार पण तुम्ही देता, काही हरकत नाही. परिस्थिती अशी आहे की रिॲक्शन ही मोठ्या प्रमाणावरती मुंबईतून सुरुवात झाली आणि जे शिवसेनेबद्दल घडलं, जे राष्ट्रवादीमध्ये घडलं आणि जे महाराष्ट्राची राजकीय स्थिती जी निर्माण झाली, त्याच्यात मोठ्या प्रमाणावरती रिॲक्शन ही मुंबई आणि हा कोकण पट्टा दिल्याशिवाय राहणार नाही. बरं, म्हणजे या सगळ्यात मोठ्या पट्ट्यामध्ये तुम्हाला असं म्हणायचं आहे की या बदलत्या राजकीय परिस्थितीचे परिणाम दिसतील. सचिनाईजी रहा आपल्यासोबत, सरिता कौशिक ABP माझाच्या संपादिका त्या मगापासून हातवर करतात, बहुतेक त्यांचाही काही महत्त्वाचा मुद्दा आपल्याला ऐकायचा आहे. सरिताजी, आणि खरं तर मला कविता उत्तरं सुद्धा समोरून अपेक्षित आहे. मला आत्ताचा जो काही ओपिनियन पोल सांगतोय त्यावरून एक जी महत्वाची गोष्ट दिसते ती ही आहे की शिवसेनेसाठी हा खूप मोठा धक्का आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी, कारण मुंबई आणि कोकण हे जो गड होता शिवसेनेचा, तिथनं कुठंतरी मुंबईमधनं शिवसेना या ओपिनियन पोलला बघितलं तर साफ होते अशा पद्धतीचं चित्र आहे. आणि एकीकडे आपण नेहमी म्हणायचो की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसाठी महाराष्ट्र एक भाग आणि मुंबई ही अतिशय महत्त्वाचा असा दुसरा भाग होता, आणि त्या पार्श्वभूमीवर आपण आत्ताचा जर ओपिनियन पोल पाहिला तर मुंबई आणि कोकण हे जे दोन शिवसेनेचे गड होते दोन्हीकडे अत्यंत मोठा धक्का उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला मिळतोय, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि जर इथं अशा प्रकारचे असाच निकाल जर आला जे हे ओपिनियन पोल्स दाखवतात तर ह्याचा खूप मोठा फटका शिवसेनेच्या अस्तित्वावर येईल. त्यामुळे शिवसेनेला आता विचार करावा लागणार आहे का की आता ज्या पद्धतीची युती केली ही सेक्युलर शिवसेना हवी आहे का इथं लोकांना, की हा निर्णय चुकला. जर अशाच पद्धतीचा निकाल आला तर शिवसेनेला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागणार आहे आणि त्याची उत्तरं खरं तर आत्ता मला वाटतं आपल्याला शिवसेनेच्या नेत्यांकडनं घेतली पाहिजे. पण त्याचबरोबर कविता, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कोकणाचं तू जे सांगितलं त्यात